आखिर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रों आता आपण जातो रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरी जातो कारण का मला ना मित्रों एक बंदूक घ्यायची आहे, शेराची बंदूक। ती अशी बघा असते जी म्हणजे आपल्या माकडांना वगैरे अशी पळवून लावण्यासाठी बंदूक असते, ती घ्यायची आहे। तर ती आता घेण्यासाठी जातो मी रत्नागिरीमध्ये। म्हटलं तुम्हाला पण दाखवूया त्याच्याबद्दलची, तुम्हाला पण काहीतरी माहिती मिळेल। आणि मी पण एका दुकानात जातो आहे तर तिकडे आपल्या त्या बंदुका वगैरे बघायला मिळतीलच। तर चला निघूया आता रत्नागिरीत जाण्यासाठी। आता लिफ्टमधून आलो होतो वरती फर्स्ट फ्लोअरला आणि इकडेच हे दुकान आहे श्री साई ट्रेडर्स। जाऊया आता आतमध्ये। तर आता आपण आलो आहोत यांच्या दुकानामध्ये आणि इथे बघताय खूप साऱ्या अशा गन आहेत, छोट्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्याच्या सगळ्या ॲक्सेसरीज वगैरे पण आहेत। तर दादा मला गन घ्यायची होती। तर अच्छा, कुठून आलात तुम्ही? मी चांदेरे। चांदेरे, येस। तुम्हाला स्वतःसाठी हवे वापरण्यात? येस येस येस। आता सगळे जे एरगन येतात ह्या पूर्णपणे एक नंबरमध्ये येतात। ओके, दोन नंबर तर कायदेशीरपणे बंदच झालेले आहेत। बरोबर। तुमचा बंदुकीचा वापर कसा आहे? मला म्हणजे आम्हाला घरामध्ये अशीच फक्त म्हणजे माकडांचा वगैरे त्रास वगैरे होतो ना, त्याच्यासाठी। ठीक आहे, मग तुम्ही लहान तर तुमच्या उपयोगाची तशी येणार नाही। तुमची बागायती आहे आजूबाजूला की फक्त? हा, थोडीफार बागायती पण आहे आणि परत असंच म्हणजे कधीकडे आमच्याकडे कुत्रे वगैरे पण भरपूर आहेत। बागायती जर असेल ना तर तुम्हाला साधारण ह्या ज्या मोठ्या साईजच्या बंदूक आहेत ह्या तुम्हाला लागतील आणि ह्याची रेंज आहे ती साधारण 225 फुटापासून 300 फुटापर्यंत रेंज आहे। बरोबर। त्यानंतर ह्या ज्या छोट्या पिस्तूल टाईप येतात तर ह्याची रेंज आहे ही साधारण 30 ते 40 फूट एवढीच फक्त रेंज आहे। एवढीच म्हणजे ह्याची कमी येते? त्याची कमी आहे। ओके, ह्यामध्ये बघायला गेलात तर ह्या चांगल्या क्वालिटीच्या साधारण 6,500 रुपयापासून चालू होतात। 6,500 वाली ही बंदूक आहे। अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला बेल्ट मिळेल। ओके, सॉलिड मेटलमध्ये ही बॉडी आहे। ओके, पुढे हे संपूर्ण एमिंगमध्ये ह्याला आहे, हा दोन्ही पण पार्ट आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही टेलिस्कोप लावू शकता, टेलिस्कोप माउंटन ह्याला आहे। ओके, ठीक आहे, ह्याचं वर्किंग तुम्हाला मी दाखवतो। ओके, थोडासा नवीन असल्यामुळे हार्ड येईल। ओके, तुम्ही फक्त घाबरवण्यासाठी नुसता एवढा आवाज केला बस, येस, तरी पण ह्याचा आवाज तरी पण होतो। त्याच्यामध्ये बरेचसे माकड किंवा कुत्रे वगैरे असतील असे पळून जा। बरोबर, म्हणजे आपल्याला काय त्यांना काय मारायचं वगैरे नाही, फक्त असं पळून लावण्यासाठी फक्त बस। बरोबर, हौशासाठी नेमबाजीचा सराव करण्यासाठी बेसिक ट्रेनिंगसाठी ह्या बंदुका खूप वापरतात। ह्यामध्ये हे मॉडेल तुम्हाला मिळेल 6,500 रुपये। त्याच्यानंतर हे मॉडेल आहे 7,800। ओके, हे आहे 9,800। हे आणि हे सेम आहे मॉडेल। ओके, आणि हे दुसरं डबल बॅरल म्हणून आहे, हे 11,000 रुपये। ओके, पण मग ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स काय म्हणजे मला काही कळलं नाही? ह्याच्यामध्ये साधारण लाकडाची क्वालिटी ही सेमच येते, फक्त हे डिझायनिंग बदलतं। ओके, पण जसा रेट वाढत जातो तसे आतमधले स्पेअर पार्ट जे आहेत किंवा मेटल क्वालिटी आहे त्याच्यामध्ये फरक पडतो। बरोबर, अगदी हलक्यातल्या 4,000 रुपयाच्या बंदुका येतात, 3,500 4,000 घेताना नवीन चांगल्या वाटतात पण त्याला वर्षापर्यंत मी कामं भरपूर निघत जातात। त्या दरम्यान ही जी बंदूक आहे ना ही आत्ताच्या घडीला चांगल्या क्वालिटीमध्ये चालणारी बंदूक आहे। ह्या बंदुकीला तुम्हाला डबल बॅरलला 300 फुटाची रेंज मिळते। डबल बॅरल फक्त डिझाईन आहे पण ह्याच्या आतमध्ये जे मेटल वर्क वगैरे आहे ते एकदम सॉलिड कंपनीचं, एकदम चांगल्या क्वालिटीचं। हा, चांगल्या क्वालिटीचं। ह्या सगळ्याला तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी आम्ही आमच्याकडून देतो। अच्छा, 2 सर्व्हिस फ्री देतो। अच्छा, त्यानंतर दुसऱ्या ह्या ज्या छोट्या पिस्तूल आहेत ह्या साधारण 2,000 पासून चालू होतात। 2,000? हा, ह्यामध्ये काही मेटल ग्रीपमध्ये आहेत, काही वुडन ग्रीप आहेत आणि त्याच्यानंतर हे आता नवीन फायबर ग्रीपमध्ये आलेले आहेत। अच्छा, ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक एरगनमध्ये एका वेळेला एक छरा बसतो। हा, एका वेळेला एक छरा? एका वेळेला एक छरा। अच्छा, नंतर ही एक आहे, ही लाकडी मूठवाली आहे ट्रॅडिशनल टाईप। हा, बस आपल्याला फक्त आवाजच फक्त त्यांना दाखवायचा आहे। हा, त्यानंतर ह्यासोबत छरे जे येतात, हा हा, ते छरांची मी तुम्हाला व्हरायटी दाखवतो। ओके, हे सिंगल हेडमध्ये छरा आहे। ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर येईल हा डबल हेडमध्ये येतो। ओके, ठीक आहे, हा त्याच्यानंतर हा ट्रिपल हेड छरा आहे। अच्छा, म्हणजे वेगवेगळे प्रकार? वेगवेगळे प्रकार। बरोबर, त्यानंतर हा राऊंडमध्ये आहे, ह्याला पुढे पॉइंट येत नाही, ह्याला राऊंड हेड येतो। राऊंड येतो, हो। आणि त्याच्यानंतर अजून एक आहे तो फ्लॅटमध्ये आहे की ह्याच्या पुढचा जो छरा आहे तो पूर्णपणे फ्लॅटमध्ये येतो। अच्छा, ठीक आहे,
ही ह्या पद्धतीची पूर्णपणे व्हरायटी आहे. ह्याचं सगळं काम केलं जातं. ह्याचे सगळे ऍक्सेसरीज आमच्याकडे अवेलेबल आहे. बरोबर. आमचं शॉप रत्नागिरीमध्ये अरियंत मॉलची बिल्डिंग नवीन झाली, त्याच्या फर्स्ट फ्लोअर वरती शी साई ट्रेडर्स या नावाने आहे. ओके. तुम्ही अगदी कोणालाही विचारलं लिफ्टच्या समोर आलात की पहिल्या मजल्यावरती आमचं शॉप आहे. येस. आमचा फोन नंबर पण कॅप्शन मध्ये येईल, तुम्ही कधीही फोन करा. येस. नाही आपण कस्टमर असू दे किंवा बाहेरचा कस्टमर असू दे, त्यांना कुरिअर सर्व्हिस सुद्धा आमच्याकडनं अवेलेबल होते. ओके. म्हणजे बाहेरून तुम्हाला कोणी ऑर्डर केली तर तुम्ही पाठवू शकता. हो, पाठवू शकतो. येस. अशा पद्धतीने सर्व सामान आहे. ओके. आणि मग आपण सगळं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा. 7516712369. आणि सगळं तुमचे अजून काय कार्ड वगैरे आहे? हा, कार्ड आहे. तुम्हाला मी डिजिटल कार्ड माझं देतो. ओके. आपल्या स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल मित्रो. ओके. ओके. आता मला सांगा, मला तर एअरगन घ्यायचे बरोबर. तर आता मी आता माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स मला तर यातला काहीच नाही आहे, मग तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त आहे. मला आता मला सांगा, मला तुम्ही सजेस्ट कुठची कराल चांगल्यात चांगली? तुमचा जसा वापर आहे विचारून तुम्हाला मी सजेस्ट करेन. हा, एकदम बेसिक पण नको. हा, आणि फार भारीतली 9000-11000 ह्या रेंजमधली पण घेऊन पैसे वेस्ट करू नका. बरोबर. मी तुम्हाला ही मीडियम क्वालिटीची 7500 एअरगन सजेस्ट करेन. ओके. ही तुम्ही घ्या, ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम आला तरी आम्ही इथे रिपेरिंगसाठी काम अवेलेबल आहेत. येस. ठीक आहे. माझ्या अंदाजाने तुम्ही ही घ्या, ही तुमच्यासाठी एकदम बेस्ट एअरगन राहील वापरण्यासाठी आणि फ्युचर फीचरसाठी. ओके. आता तुम्ही एवढी सजेस्ट केला त्यात आणि तुमचा अंदाज सगळा व्यवस्थित असणारच, तर चला हीच द्या मला आता. चला. येस. ओके. थँक्यू. निघालो घरी जाण्यासाठी आणि तिकडे वाटेतच थांबलो रोडवरती आणि म्हटलं व्हिडिओचं एंड सुद्धा इथेच करूया. पाठीमागे बघतायवरती आपला कोकण रेल्वेचा ब्रिज दिसतो तुम्हाला, कोमेंट दिसतो तू, तर इथेच म्हटलं थांबूया आणि व्हिडिओचं एंड पण इथेच करूया. तर मित्रो, मी बंदूक घेतली आहे, तर तुम्ही ती बघितलातच. दादाने एकदम चांगली सजेशन केलं आणि चांगली अशी बंदूक मी मला भेटली आहे. आणि मित्रो, हे दादाचं दुकान आहे, ते आपला रत्नागिरीचं बस स्टँड आहे ना, त्याच्याबरोबर एक समोर अरियंत मॉल म्हणून आहे आणि त्याच्यात पहिल्या मजल्यावरती श्री साई ट्रेडर्स असं त्या दुकानाचं नाव आहे. तिथे तुम्हाला या बंदुका वगैरे मिळतीलच. आणि मित्रो, त्या बंदुकींचे आहेत ना सर्व ॲक्सेसरीज वगैरे आहेत ना त्याच्याकडेच मिळतात. परत चेहरे वगैरे असतात ना त्या बंदुकीमध्ये टाकण्यासाठी, ते पण त्याच्याकडेच मिळतात. म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळं मिळतं आहे. खूप चांगल्या अशा बंदुका होत्या त्याच्याकडे. तर मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर व्हिडिओ पुढच्या आशा लागेल सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत